चला तर मित्रांनो आपण सहावा धडा सुरू करूया प्राण्यांचं वर्गीकरण मागच्या इत्यामध्ये तुम्ही वनस्पतींचं वर्गीकरण बघितलं होतं आणि हा टेबल बघितला होता फ्लोचार्ट बघितला होता सजीवांचं वर्गीकरण कसे करतात तर महत्त्वाचा बदल काय आहे की समजा त्यांच्यामध्ये पेशीमध्ये सेल वॉल असेल तर ते वनस्पती वर्ग आहे किंवा कवक वर्गे स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाही स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकतात असं आपण विभाजन केलं होतं आणि प्राणी वर्ग याचा अभ्यास आपण थोडक्यात इथे करणार आहे जर आजूबाजूला बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणावर वैविध्य दिसतं खूप प्रकारचे प्राणी कुत्रे दिसतात मांजर दिसतात पक्षी दिसतात मासे आहेत तर काही पाण्यामध्ये राहतात काही जमिनीवर राहतात काही आकाशात उडतात एवढं मोठ्या प्रमाणात वैविध्य आहे आणि परत एक नाही अनेक अनेक प्रकारचे त्याच्यामध्ये प्रजाती आहेत एका अंदाजानुसार ते सात दशलक्षापर्यंत मोठ्या प्रमाणावर ते हे प्रजातीच फक्त आहेत त्याच्यामध्ये प्राणी तर भरपूरच आहेत त्याच्यापेक्षा जास्त आहेत पण प्रजाती सात दशलक्षपर्यंत एवढा मोठ्या प्रमाणावर जीवन आपल्या आजूबाजूला दिसत आहे तर याचा सगळ्यांचा अभ्यास करायचा आहे तर ते अशक्यच आहे एवढ्या प्रजातींचा एक साथ अभ्यास आपल्याला शक्यच नाही आहे मग आपण काय करणार आपण त्यांचं वर्गीकरण करणार वर्गीकरण केल्यामुळे आपला वेळ वाचणार आहे जसं की एका लायब्ररीमध्ये तुम्ही गेलात ग्रंथालयामध्ये अनेक प्रकारचे पुस्तकं ठेवलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलेले आहेत त्यांचं वर्गीकरण केल्यामुळे तुम्हाला ते सो शोधणं फारच सोपं झालेलं सगळी पुस्तकं जर एकाच ठिकाणी ठेवली असती तर ती शोधणं फारच अवघड झालं असतं तर आपण त्यांच्या साम्याचा फरकाचा अभ्यास करतो आणि त्याच्यानुसार त्याच्या आधारे आपण त्याचं वर्गीकरण करतो तर एक प्रकारची पुस्तकं असतील त्यांना एका ठिकाणी ठेवायचं आहेत वेगळ्या प्रकारची पुस्तकं असतील त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी ठेवायचं तसंच प्राण्यांचं सुद्धा आपण केलेलं आहे तर याचा जर इतिहास बघितला तर वेगवेगळ्या प्रकारे लोकांनी केलेलं आहे ग्रीक तत्ववेता ॲरिस्टॉटल याची गोष्ट तुम्हाला माहीत असेल नसेल बघा विचार करा सॉक्रेटस नावाचा जो तत्वज्ञ होता तो अतिशय फेमस होता त्यावेळेस सॉक्रेटसचा जो शिष्य आहे तो प्लेटो प्लेटोचा शिष्य अरिस्टॉटल अरिस्टॉटलचा शिष्य ॲलेक्झांडर द ग्रेट ठीक आहे ॲलेक्झांडरचा नाव तुम्ही ऐकलं असेल विश्व जिंकण्यासाठी तो निघाला होता भारतामध्ये आल्यानंतर त्याला एका मच्छरने हरवलं मलेरिया त्याला झाला तर यांचं नाव फारच प्रसिद्ध आहेत ग्रीक तत्ववेते ॲरिस्टॉटल तर सॉक्रेटसचं नाव फारच फेमस होतं सॉक्रेटस लोकांशी जायचा बोलायचा खरं काय सत्य काय याच्याशी तो त्यांच्याशी विवाद करायचा आणि लोकांना ते आवडलं नाही ओके तर ॲरिस्टॉटल जो आहे त्यांनी सर्वात पहिले पा प्राण्यांचे वर्गीकरण केलं आणि त्याचा आधार होता शरीराचा आकारमान त्यांच्या सवयी कुठे राहतात ते आधिवास यांच्या मुद्द्याच्या यां या मुद्द्यांच्या आधारे त्यांनी वर्गीकरण केलं त्यानंतर विज्ञानाची प्रगती झाली संदर्भ बदलले अनेक प्रकारचे शास्त्रज्ञ आले त्यांनी आपापल्या पद्धतीने वर्गीकरण हे प्राण्यांचं केलेलं आहे तर ॲरिस्टॉटलची पद्धत ही कृत्रिम पद्धत म्हणतात त्यानंतर काही सायंटिस्टनी किंवा काही शास्त्रज्ञांनी त्यांची त्यांची पद्धत वापरली आता नैसर्गिक पद्धतीचा विचार केला गेला ज्याच्यामध्ये शरीर रचना याचा विचार केलेला आहे गुणधर्म पेशी गुणसूत्र जैविक जैव रासायनिक गुणधर्म यांचा विचार करून हे उत्क्रांती वादावरती हे आधारित वर्गीकरण हे लोकांनी केलेलं आहे तर ट्रॅडिशनल मेथड म्हणजेच पारंपरिक पद्धत जी आहे त्याचा विचार करूया तर दोन याच्यामध्ये विभाग केलेले आहेत एक असमपृष्ठरज्जू म्हणजेच नॉन कॉर्डेट्स आणि रज्जू म्हणजे कॉर्डेट्स आता रज्जू यांचे वैशिष्ट्य बघा काय सर्वात पहिली गोष्ट महत्त्वाचं वैशिष्ट्य काय की त्यांच्यामध्ये पृष्ठरज्जू आहे ठीक आहे जर पृष्ठरज्जू असेल तर कॉर्डेट्स नसेल तर असं पृष्ठरज्जू त्याला म्हणायचं तर ग्रसिनीमध्ये कल्लेद्वारे कल कल्ला विदारे नसतात विदारे नसतात चेतारज्जू ज्याला आपण नर्व कॉर्ड म्हणतो तो पेअर्ड आहे भरीव आहे ठीक आहे पेअर्ड म्हणजे त्याचे दोन भाग आहेत शरीराच्या अधर बाजूस वेंट्रल साईडमध्ये तो असतो आता समजा हा प्राणी असेल ही त्याची अधर बाजू आहे आणि ही त्याची डॉर्सल साईड आहे ज्यालाच आपण पृष्ठबाजू म्हणतो पृष्ठबाजू अधर बाजू हृदय जर असेल तर ते पृष्ठबाजूस आहे आता त्याच्यात खाली त्याचे दहा संघामध्ये विभाग विभाजन केलेले हा जो धडा आहे याच्यामध्ये नवीन शब्द खूप आलेले आहेत घाबरून जायचं काहीच कारण नाही हे शब्द तुम्ही जर एक दहा दिवस रोज वाचले की तुम्हाला ते ओळखीचे होतील लक्षात ठेवायला ते सोपे जातील आणि त्यांचा अर्थसुद्धा हळूहळू कळायला लागेल आता किती छान नावं दिली आहेत बघा आदिजीवी एकदम जुन्या काळातले हे जीवी आहेत प्रोटोझुआवा त्याला इंग्लिशमध्ये नावे रंधीय म्हणजे पोरीफेरा त्यांच्या शरीरामध्ये छोटे छोटे होल्स आहेत सिलेंट रेटा त्यांची बॉडी सिलेंड्रिकल आहे म्हणून सिलेंट रेटा निडारियासुद्धा नावे चपट्या कृमी ज्याला फ्लॅट वर्मसुद्धा म्हणतात फ्लॅट हेल्मिनतीस गोलकुर्मी ॲस्केलमेनतीस वलई ॲनेलिडा सगळ्या प्रकारचे किडे याच्यामध्ये आहेत आर्थ्रोपोडा मृदुकाय मोल मोलुस्का कंटकचर्मी म्हणजे एकिनोडरमाटा आणि अर्ध समपृष्ठरज्जू हे मी अर्ध अर्ध म्हणजे अर्धच कॉर्डाटा अर्ध अर्द समपृष्ठरज्जू आता समपृष्ठरज्जूंचे वैशिष्ट्य बघा तर शरीरामध्ये पृष्ठरज्जू आहे तो आधार देतो शरीराला त्यांच्या चेता संस्थेमध्ये त्याचा महत्त्वाचा भाग आहे त्यानंतर कल्ला विदरे किंवा फुफसे आहेत श्वसनासाठी चेतारज्जू एकाच वेळेस पोकळ व शरीराच्या पृष्ठबाजूस असतो एकच चेतारज्जू आहे हृदय त्याच्या अधर बाजूस आहे तर पृष्ठरज्जू ही शरीराला आधार देणारी लांब दोरीसारखी संरचना आहे शरीराच्या पृष्ठबाजूस ते असते म्हणजे आपला पाठीचा कणा आपण जर स्वतःबद्दल विचार केला तर आपल्या पाठीचा कणा जो आहे तो पृष्ठरज्जू आहे समजायला सोपं आहे बघा इथे चित्रात सुद्धा दाखवलेलं पृष्ठरज्जू पूर्ण शरीराला आधार देतो त्याच्यामधून जी चेतासंस्था आहे ती काम करत असते लक्षात घ्या आता सर्व समपृष्ठरज्जू प्राण्यांचा समावेश एका संघात करण्यात आला आहे आणि त्याचं नावसुद्धा समपृष्ठरज्जूच असं दिलेलं आहे तर त्याच्यामध्ये उपसंघ जर बघितले तर उरा कॉर्डाटा सिफेला कॉर्डाटा आणि व्हर्टी आहे तर तुम्ही म्हणा उरोकॉर्डाटा सिफॅलोकॉर्डेटा आणि वर्टिब्रॅटा हे तुम्ही म्हटले दोन तीन वेळा की तुम्हाला ते लक्षात राहणार त्याच्यामध्ये सहा वर्ग आहेत सायक्लोस्टोमोटा ज्याला चक्रमुखी म्हणतात मत्स्य म्हणजे सगळ्या प्रकारचे मासे पायसिस उभयचर म्हणजे ॲम्फिबिया जे पाण्यातही राहू शकतात जमिनीवरही राहू शकतात हे सगळं आपण परत डिटेलमध्ये बघणार आहे थोडंसं सांगतोय जे थोडंसं आयडिया येईल तुम्हाला रेप्टिलिया सरीस्रप म्हणजे सग तुम्हाला नावातच कळतंय बघा साप याच्यामध्ये आहे पक्षी एव्ज सस्तन मॅमेलिया ओके अवघड काही नाही आहे फक्त तुम्ही काय करायचं आहे सातत्य ठेवायचं आहे वाचत राहा तुम्ही हळूहळू तुम्हाला सगळं कळायला लागेल तर ही नावं सगळी नवीन आहेत त्यामुळं तुम्ही माझ्यामागे म्हणा कार्डाटा सिफॅलो कार्डाटा वर्टिब्रेटा सायक्लोस्टोमाटा पायसीस ॲम्फिबिया रेप्टिलिया एव्ज अँड मॅमिलिया आता हे फ्लो चार्ट तुम्ही बघू शकता कसा दाखवलेला आहे तो वर्गीकरण प्रचलित वर्गीकरण कसं आहे ट्रॅडिशनल मेथड आहे ही आत्तापर्यंत प्रचलित असलेली प्राण्यांची वर्गीकरणाची पद्धत होती आता एक नवीन पद्धत आलेली पन, आहे ज्याला आपण पंचसृष्टी पद्धत असं सुद्धा म्हणतो तर त्याच्या फाय किंगडम क्लासिफिकेशन असं म्हणतो तर त्याच्यामध्ये किंगडम ॲनिमॅली आहे आणि इथे कुठल्या गोष्टींचा विचार केला आहे तर शरीराच्या रचनेचा विचार केलेला आहे संघटन कसं झालेलं आहे शरीराची सममिती कशी आहे देहगुहा आहे की नाही हे सगळं आपण परत बघणार आहे जननस्तर किती आहेत खंडीभवन काय आहे तर याचा विचार सगळा करून इथे आपण वर्गीकरण केलेलं आहे प्राण्यांचे वर्गीकरणाची नवी पद्धत बघूया त्याच्यामध्ये रचनात्मक संघटन ऑर ग्रेड्स ऑफ ऑर्गनायझेशन आता तुम्हाला माहिती आहे तुमच्या आजूबाजूला सगळीकडे सृष्टी जी आहे त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे सजीव आहेत काही सजीव का सजी एकदम छोटे जसे की आमिब्या अमिबा जर बघितलं अमिबा पॅरेमिशियम एक पेशी आहे सगळे कामं एकानेच करायचे की बाबा समजा एखादा मुलगा हॉस्टेलवर राहत असेल तर त्यालाच कपडे धुवावे लागतात त्यालाच समजा त्याच्याकडे काही हीटर वगैरे ते असेल तर तोच जेवण स्वतःचं बनवतो घरीच स्वतःच अभ्यास करतो सग स्वतःचाच बेड स्वतः साफ करतो सगळंच स्व स्वतःच करतो घरामध्ये एकच माणूस असेल तर सगळी कामं त्याला एकट्यालाच करावी लागतात तसंच हे जे एक पेशीय प्राणी आहेत सगळं काम त्यांना स्वतःच करावं लागतं तर अशा प्रकारचं जर रचना असेल तर आपण यांना काय म्हणायचं आहे जीवद्रव स्तर प्रकारचं हे ऑर्गनायझेशन आहे संघटना आहे त्याच्यानंतर आहे बहुपेशीय प्राण्यांमध्ये जर आपण पेशी एकत्र आल्या तर त्यांच्या ऊती तयार होतात ठीक आहे उती तर उती तयार झाल्यानंतर वेगळा प्रकार आलेला आहे तर सेल्सच्या रूपात म्हणजेच पेशी स्तर स्तरावर एक प्रकार आहे संघटन आणि पेशी उती प्रकार पेशी आए, एक आहे की जिथे पेशी आहे ते एकत्र आल्या आहेत त्यांच्या ऊती तयार झालेल्या आहेत ऊती म्हणजे काय की अनेक पेशी एकत्र आल्या आहेत आणि ते आपलं काम एकत्रितपणे करतात तर त्याला पेशी उती स्तर संघटन असं म्हणायचं त्याच्यानंतर उती अवयवस्तर संघटन अवयव तयार झालेत अनेक उती एकत्र आले त्यांचे अवयव तयार झाले आणि त्यांच्यापासून हे संघटन तयार झालेले पूर्णपणे अवयव तयार नाही झालेले आता इथे बघा अतिशय आश्चर्यकारक असे हे प्राणी आहे जर तुम्ही हे बघितलं प्लॅनेरिया त्याला जर तुम्ही दोन तुकडे केले तर ते दोन तुकड्यापासून परत दोन नवीन पॅले प्लॅनेरिया तयार होतात त्याच्यानंतर जेलीफिश आहे जेलीफिशमध्ये सुद्धा रिजनरेशनची कॅपॅसिटी खूप जास्त आहे त्यांचे शरीराचे काही भाग जर तुटले तर ते परत नवीन तयार होतात एवढंच काय की समजा तुम्ही या प्लॅनेरेचं जे पुढचा भाग आहे ते तो जर कट केला तरी तिथे त्याला नवीन पुढचा पार्ट येऊ शकतो हेड त्याचं हेड जे आहे ते परत येऊ शकतो ते जे टेल परत येऊ शकते असं आहे ते त्याचे शरीराचे भाग परत तयार करू शकतो लगेच होत नाही काही दिवस लागतात तर शरीरामध्ये आपल्या शरीरामध्ये बघितलं तर ऑर्गन सिस्टम ग्रेड ऑर्गनायझेशन आहे म्हणजे अवयवस्तर आपल्या शरीरात अनेक प्रकारचे अवयव आहेत ते अवयव एकत्र येऊन काम करतात आणि आपल्याला जीवन देतात ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा भाग आहे तो म्हणजे बॉडी सिमेट्री शरीराची सममिती आपल्या शरीरामध्ये समजा आपण एक इथे एक प्लेन जर आपण एक इथे एक लाईन ड्रॉ केली तर बरोबर दोन भाग तुम्हाला इथे दिसू शकतो तर काल्पनिकरित्या आपण समजा एका अक्षातून छेद दिला तर शरीराचे दोन समभाग होत असतील तर त्याच्यावर आधारित आपण या सममितीचा विचार केलेला आहे तरी चित्रामध्ये तुम्ही बघू शकता असममित शरीर की जिथे आपण कुठूनही त्याचा जर भाग केले तर ते काय दोन समान भाग होणार नाही आहेत पण तेच जर आपण दुसरं बघितलं सममिती ठीक आहे तर आर्य सममिती काय की असा प्रकार आहे आणि सममिती द्विपार्श ज्याला आपण सिमेट्री सिमेट्रीसुद्धा म्हणतो बायोलॅट्रल म्हणजे बाय म्हणजे दोन द्वि द्वि म्हणजे दोन तर दोन भाग होत असतील ठीक आहे तर त्यालाच आपण काय म्हणायचे की द्विपार्श सममिती शरीराच्या एका अक्ष एक अक्ष असा असतो की फक्त त्या अक्षातून काल्पनिक छेद दिल्यास दोन समान भाग होतात त्याला बायोलॅट्रल सिमेट्री असं म्हणायचं आणि जर होतच नसेल कुठल्याच बाजूनी तर त्याला असममित शरीर म्हणायचं आणि जर अलॉग द रेडियस अलॉंग द रेडियस एका प्रतलातून जर आपण बघितलं तर शरीराच्या बरोबर मध्य अक्षातून जाणारा कोणत्याही प्रतलातून छेद दिला तर दोन समान भाग होते उदाहरणार्थ स्टार फिश स्टार फिशचा फिश जर तुम्ही विचार केला तर तिथे होऊ शकतो इथं तुम्ही बघू शकता इथे पण एक प्राणी दाखवलेला आहे त्याच्यानंतर पुढचा प्रकार आहे जर्मिनल लेअर्स ज्याला जनन स्तर असंसुद्धा म्हणतात तर डिप्लोब्लास्टिक आणि ट्रिप्लोप्लास्टिक डिप्लोप्लास्टिक म्हणजे दोन स्तर असतात ट्रिप्लोप्लास्टिक म्हणजे तीन स्तर असतात तर बहुपेशीय प्राण्यांमध्ये जर बघितलं तर भ्रूण अवस्थेमध्ये वाढीच्या वेळेस त्याच्यामध्ये वेगवेगळे स्तर तयार होतात आपलं जे जीवन सुरू होतं ते एका पेशीमध्ये सुरू होतं मित्रांनो हे तुम्ही शिकलेलं आहात की तुम्हाला माहिती आहे की शरीराच्या आपल्याला आईकडून आणि वडिलांकडून आपल्याला हे जेनेटिक मटेरियल मिळतं आपले जनुकं मिळतात आणि त्याच्यापासूनच आपलं शरीर हे तयार झालेलं आहे तर सुरुवात आपली एका पेशीपासून तयार झाली आणि हे एक पेशी जे येते त्याच्यापासून अनेक पेशी तयार होतात आणि मग स्तर तयार होतात तर सर्वात बाहेरचा जो आहे त्यालाच आपण बहिर्जनस्तर म्हणायचं एक म्हणजे एक्टोडर्म आंतर जनस्तर म्हणजे एक्डोडर्म आणि मध्यस्तर म्हणजे मेझोडर्म असे तीन प्रकार आहेत तर जिथे जिथे हे स्तर असणार आहे तिथं वेगळं नाव आपण हो त्यांना देणार आहे त्याच्यानंतर देहगुहा तर बॉडी कॅविटी असं त्याला